बेळगावचा दौरा हा फक्त दौरा नव्हता, तर महाराष्ट्र एकीकरण समिती जी आपल्या सीमा भागातील मराठी बांधवांची एक फार महत्त्वाची संघटना आहे. 65 वर्षापासून मराठीसाठी, मराठी माणसासाठी ही संघटना संघर्ष करते. या संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलनं केलेली आहेत, आमची माणसं मारली गेली आहेत तिथे. त्याच्यामुळे एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवतो आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी जाणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. इथे जरी आमचे मतभेद असले तरी सीमा भागाच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, प्रत्येक मराठी माणसाने जाऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि मी पाहिलं की लोकांचा उत्स्फूर्त असा तिथे पाठिंबा त्यांना मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसुद्धा तिकडे गेले, काँग्रेसचेसुद्धा तिकडे जाऊन प्रचार करतात, जरी उमेदवार त्यांचा असला तरी तिथे महाराष्ट्रातून. आणि मला खात्री आहे की ह्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे चांगली मुसंडी मारतील.